शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून सुरुवात झालेली आहे. हा सण म्हणजे खरं तर श्री शक्तीचा जागर करण्यासारखा आहे. देवीनी महिषासुर या राक्षसाचा वध केला आणि तेव्हापासून हा सण साजरा केला जातो. नऊ दिवस देवी दुर्गाच्या नऊ वेगवेगळ्या रूपांची पूजा अर्चा केली जाते, तिची आराधना केली जाते. माझ्याबरोबर मंदिराचे व्यवस्थापक आहेत, आपण त्यांच्याकडनं आणखीन या सणाबद्दल जाणून घेऊयात. काय सांगाल या सणाबद्दल, काय महत्व आहे आजच्या घटस्थापनेचं? देवीनी नऊ दिवस महिषासुराचा वध केलाय आणि सगळ्या जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी नऊ दिवस देवी नवरात्रापासून आजपासून ती लढाई चालू असते आणि दसऱ्याला त्याचं खंडन होतं आणि मग दसरा साजरा झाला जातो आणि त्यानंतर पाच दिवस देवी विश्रांती करते म्हणजे पौर्णिमापर्यंत. असा हा नवरात्राचा हा महोत्सव हा इतका मोठा सगळ्या देशात जगात होतो. दुर्गा माता, काली माता असे पार्वतीचा अवतार आहे आणि इथं महालक्ष्मीचं असं जागृत हे मंदिर सहकारनगरमध्ये माझ्यासारख्या भक्ताच्या हातून घडलं हे आणि त्याचा जीर्णोद्धार झाला हे मी माझं भाग्य समजतो. तुम्ही दरवर्षीच देवीला चांदीची साडी नेसवता का आणि काय वैशिष्ट्य आहे? देवीला आम्ही चांदीची पहिल्या दिवशी असते आणि दसऱ्याच्या दिवशी असते. रोज नवीन नवीन श्रृंगार केला जातो. नऊ वेगवेगळे शालू देवीला आम्ही आणलेले असतात. वेगळा श्रृंगार आज दिसतोय तो वेगळा दिसेल. इतका आनंदात ती तिचं करून घेते. तिला वाटतं ती कलर घेते, तिला वाटतं तसा श्रृंगार करून घेते. आपण पाहिलं असेल आता म्हणजे रूप आईचं बघता येत नाही डायरेक्ट, आम्ही आरशातून पाहतो. आईला असं म्हणतात की समोरासमोर आईचं रूप पाहता येत नाही अशी ही जागृत देवस्थाने. आपण खाली बघितलं असेल तर मूळ स्वयंभू आहे. मला असा सोन्याचा कलस आणि त्याच्यावर हिरे माणिक असं स्वप्नात येत होतं. एक सीताफळाच्या झाडाखाली पेशव्यांच्या कालांपासून हे इथं असलेलं एक छोटंसं मंदिर होतं आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार माझ्या हातून होणार असं आमच्या गुरुजींनी सांगितलं आणि कळलंही नाही मला कसा झाला. दोन वर्षात जीर्णोद्धार झाला, इतकी मूर्तीची स्थापना झाली. द्वारकाधीश शंकराचार्य आदरणीय बाळासाहेब बारदे जयंतराव टिळकांच्या हस्ते ही बरोबर कृष्णांड नवरीला हे मुहूर्त झाला आणि ती स्थापना झाली. बघता बघता 30 वर्ष कधी झाली कळली नाही. या पुणे नवरात्र महोत्सवाचं वैशिष्ट्य असं आहे की महिलांसाठी तुम्ही इथे कार्यक्रमांचं आयोजन करता, त्याबद्दल आम्हाला थोडंसं सांगा. जसं हे नवरात्र सुरू केलं भीमसेन जोशींच्या गायनाने आपण हे सुरू केलं आणि त्याच्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की महिलांसाठी आपण सुद्धा काहीतरी करावं, त्यांना एक व्यासपीठ उभं करून द्यावं, त्याच्यासाठी आम्ही हे एक महिला महोत्सव सुरू केला आणि मग त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही विविध स्पर्धा इथे आयोजित करत असतो. त्यामुळे या मंदिराचं वैशिष्ट्यच हे आहे की इथे सुंदर अशी देवीची मूर्ती आहे आणि इकडनं खाली गेल्यानंतर तिथे खरं तर घटस्थापना जी आहे ती करण्यात आलेली आहे. पेशव्यांच्या काळामध्ये इथे फक्त एक झाड होतं आणि त्यानंतर इथल्या व्यवस्थापकांना दृष्टांत झाल्यानंतर त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलं आणि दरवर्षी इथे वेगवेगळे नवरात्रात वेगवेगळे महोत्सव त्यांचं आयोजन करण्यात येतं, वेगवेगळे महिलांसाठीचे कार्यक्रमांचं इथे आयोजन करण्यात येतं आणि हेच खरं तर इथल्या या महोत्सवाचं वैशिष्ट्य आहे. कारण नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर करणं आहे. आपण देवीचे नऊ वेगवेगळ्या रूपांचं या नऊ दिवसांमध्ये आपण तिची पूजा करतो, तिची आराधना करतो आणि तेच खरं तर म्हणजे तीच खरी योग्य पद्धत आहे हा सण साजरी करण्याची आणि त्या अनुषंगानंच इथं पुढचे नऊ दिवस लोकांचा ओघ येत राहतो, भाविकांचा ओघ येत राहतो आणि हा सण जो आहे तो उत्साहात आनंदात इथं साजरा केला जातो. कॅमेरामन अमोल गवाळेसह देव्यांनी यांना बात कर एबीपी माझा पुणे. Thank you.
ABP माझा उघडा डोळे बघा नीट.